कोल्हापुरी बनवण्यासाठी हे मसाले भाजून घेणार आहे मी. इथे खसखस घेतली आहे, लवंग, चक्रीफूल, दालचिनी, शहाजीरं आणि तेजपत्ता. मसाले भाजून झालेत चांगले. आता कांदा भाजून घेऊ. दोन कांदे घेतलेत मीडियम साईजचे. थोडस तेल घालून येते. कांदा भाजून झालाय चांगला, तोही काढून घेऊ. आणि काजू भाजून घेऊ. काजू ही छान भाजून झालेत, तेही काढून घेऊ. टोमॅटो व्यवस्थित भाजून घेऊ. टोमॅटोही परतून झालाय चांगला, तोही काढून घेऊ. भाजलेला मसाला थंड होईपर्यंत आपण भाज्या परतून घेऊ. फ्लावर घेतलाय. गाजर, वाटाणा, भाज्याही छान परतून झाल्यात, त्याही काढून घेऊ. मसाला थंड झालाय, आता तो मिक्सरमधून वाटून घेऊ. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून घेऊ. एक चम्मच अद्रक लसूण पेस्ट, अर्धा चम्मच किचन किंग मसाला, काश्मीरी मिरची पावडर, लाल मिरची पावडर, हा वाटून घेतलेला मसाला. सर्व मसाले तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे. मसाला भाजून झालेला आहे, तो कढईपासून वेगळा होतोय, याचा अर्थ तो भाजून झालाय. आता ह्या आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतल्यात त्याच्यामध्ये टाकून देऊ. भाज्या मसाल्यामध्ये मिक्स झाल्यात चांगल्या. आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ. मसाला वाटलेलं पाणी मीठ, पनीरचे तुकडे ते याच्यामध्ये घालून घेऊ. पनीर शेवटी घालायचं आणि जास्त ढवळायचं नाहीतर मग पनीरचे तुकडे तुटण्याची शक्यता असते. झाकण देऊन ठेवू. वाव, खूप छान कलरही खूप सुंदर आलाय. तयार आहे आपली हॉटेल स्टाईल वेज कोल्हापुरी.